रशियात सध्या फुटबॉल विश्वचषक रंगला असल्यानं जगभरातील फुटबॉल प्रेमी आणि नागरिक रशियात दाखल झालेत. विश्वचषकात फुटबॉल सामन्यांचा आनंद लुटण्यासोबतच काही जण प्रेमाचा अड्डावही खेळत आहेत. विश्वचषकात फुटबॉल चाहत्यांना दररोज 3-3 सामन्यांची मेजवानी मिळते. तरीही उर्वरित वेळ करायचं काय हा प्रश्न चाहत्यांसमोर आहे. मग अनेक जण सुंदर रशियन मुलींशी प्रेमाचा डाव खेळतात. या फुटबॉल विश्वचषका दरम्यान आपल्यावर खरखुरं प्रेम करणारी व्यक्ती मिळेल असा विश्वास काही चाहत्यांना वाटतोय. विश्वचषका डेटिंग साइट्सचा यासाठी वापरही केला जातोय. विश्वचषकाच्या निमित्तानं रशियात अनेक देखणे तरुण पर्यटक आलेत. हे तरुण फुटबॉल खेळाचा आनंद लुटण्यासोबतच मुलींबरोबर डेटिंग करण्यात दंग आहेत. रशियातील अनेक मुलींना इंग्रजी आणि स्पॅनिश भाषा फार कळत नसल्यानं संवाद साधताना त्यांना भाषेची खूपच अडचण येते. भाषेची अडचण ठरू नये ह्यासाठी काही रशियन मुली इंग्रजीचे धडेही घेत आहेत. दरम्यान विश्वचषकाच्या सलामीच्या पूर्वसंध्येला तमारा प्लेटेनेवा या मंत्र्यानं रशियन मुलींना विश्वचषकाच्या निमित्तानं रशियात येणाऱ्या पर्यटकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय. तर तमारा यांच्या अगदी विरुद्ध रशियातील खासदार मिखाईल देक्तिरियोव्हनं विश्वचषकाच्या निमित्तानं इथे बऱ्याच प्रेमकथा बघायला मिळतील हे चांगलंच आहे असं मत व्यक्त केलंय. एकूणच रशियात विश्वचषकाच्या रोमांचक मुकाबल्यासोबतच रोमांसही पाहायला मिळतोय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.